आणि आता मी एवढा घाण वाचलो नाही का टर्नला, म्हणजे जर कंट्रोल नसती गेली ना तर पाठचा पूर्ण बोनेट गेला असता. ऐक ऐक, आला आला रोड लाईनिक लाईकवर आला आपल्या. 800 किलोमीटरला मला प्रॉपर 2500 पेट्रोल लागलं. तुमच्या गाडीला किती लागतील तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ऐक कुत्रा मेला शे. ओके सो आपण आता क्रॉस करतोय ना ती म्हणजे वैशिष्ट्य नदी. मी दरवेळेस चिपणू येताना इकडनं भटकतोच भटकतो, आज तरी बघून सरळ जातोय का. तो जो डोंगर दिसतोय तोच परशुराम घाट आहे असा वरती चाललाय तो. आणि इकडे ना एंट्रन्सलाच त्या लोकांनी असं करून ठेवलं आहे, म्हणजे हेवी व्हेकल्स इकडे अलाउड नाही ठेवलेत, जे की चांगलं आहे. चलो आता डायरेक्ट टच झालो आपण आपल्या मेन NH66 मुंबई गोवा ओल्ड हायवेवरती, ओल्ड मुंबई गोवा हायवेवर. मग सकाळी 5:30 निघाल्यापासून आत्ता आपण आपल्या रोडवर लागलो 9 वाजल्यानंतर, पण ते पण डायरेक्ट चिपळूणपासून. इथून रोड तर बऱ्यापैकी हा तर हा ठीक आहे, हा पॅच खराबच आहे, बट पुढे जरा चांगला रोड बनवला त्याला परशुराम घाटात, पण मस्त बनवला रोड इथे पण परशुराम घाटात. आता हा रस्ता ना पूर्ण कंटिन्यू अख्खा घाट चढून उतरेपर्यंत असाच होता. आणि समोर बघताय ना जे दिसतंय काय माहीत नाही, समोरच तो आहे तो एक सवत्सडा वॉटरफॉल, एक नंबर दिसतो वॉटरफॉल. आता पावसाळा असून सुद्धा त्याचा फ्लो कमी आहे कारण की पाऊस जास्त पडत नाही इकडे चिपळूणला, म्हणून मुंबईला एवढा घाण पडतो तेवढा इथे अजून पडला नाही वाटतं. नंतर त्याचा फ्लो एवढा पॉवर असतो ना, आणि तिकडे खाली एवढा मस्त सीन आहे ना सवत्सड जिथे, तो पण बघायला मस्त आहे. आता थांबत नाही, लेट झालं आहे, जाऊ लास्ट दर्शन करू निघू. आता जरा पळवा पळवी करू आणि जरा रस्ता कव्हर करू, जाम लेट झालाय, 9 वाजले तरी चिपळूणला अजून. व्हॉट इज दिस बिहेवियर, पळवतो. ऐक पाऊस आला की काय, ऐक हे नाही झालं मला तिथे जरा पळवायचं डोक्यात घेतलं. अरे काय, अरे आधीच खोकरे आहे, याला PUC करता येते की नाही गाडीची, लास्ट टाइम कधी PUC केली, तुझा काळा काळा धूर सोडत चाललाय. मी इमॅजिन नव्हतं केलं ह्या रोडला मी 60-70 चालवेल कधी. होतं आहे यार, कोकण बऱ्यापैकी डेव्हलप होतं आहे, जरा टाईम द्या, थोड्याच दिवसात कम्प्लीट होईल हा रोड. मला माहीत नाही कम्प्लीट करणं ना, राईट साईडला जे बघताना लँडस्लाईड मॅक्स होते. ओके ही येताना नव्हती दिसली आम्हाला, ही आता फ्रेश झाले वाटतं ह्या 4 दिवसांमध्ये. समोर बघताय ती, हा विचार आलेला हॉटेलमध्ये मी खायला थांबलो ना तेव्हा की पॅन्ट घालतो, पण बाहेर एवढं कडक ऊन बघून मला डाऊट, मला असं मनात पण आलं की पाऊस पडेल, म्हणजे भाई पडलाच. शेवटी केला नाच कार्यक्रम जो करायचा होता तो. थांबूया का, नको चल थांबूया. अरे गोपुरे चुती आहे तुझ्याकडे, का रिस्क घेतोय, गोपुरं काढायला थांबू. ठीक आहे मला माहिती आहे पाऊस असं पडणार नाही आहे, बट नको आहे मला रिस्क. तो झाड दिसला मला, झाडाखाली थांबू जरा. ओके सर थांबलो आहे रिलायन्स पेट्रोल पंपवरती, जरा वॉशरूमसाठी पण ब्रेक घेतला, आणि इथे जाताना ना जरा एअर प्रेशर चेक करून जाऊ, तिकडे आहे ऑलरेडी. मला तर माहिती आहे किती प्रेशर ठेवायचं असतं, तर जरा चेक करून घेतो इकडे. बाकी इकडे शॉर्ट काय माहिती आहे का, पाऊस ना साला 5 मिनटं पडते, 5 मिनटं नाही पडते, आणि ज्या जो 5 मिनटं पडतो ना तो अख्खा एवढा एवढी घाणटी सर पडते ना, म्हणून ना गोप्रो काढतच नाही मी. थोडं पुढे जाऊ, अजून जर्नी खूप बाकी आहे, जवळजवळ 220 किलोमीटर बाकी अजून. एक चांगली गोष्ट झाली ना की हा रोड ना एवढा सेक्सी बनवला ना चिपळूण पासून, मी आता कंटिन्यू ना कंटिन्यू बोलायला 80 स्पीड ने येते. ओके आता थांबलेलो आपण, पाठीची वाट लागली कशेडे उतरल्यावरतीच. आता इकडनं चांगला रोड चालू होईल, पाऊस ना साला हरामी आहे, मध्ये मध्ये एवढा पडतोय, मध्ये मध्ये बिलकुल पडत नाही आहे. म्हणून गोप्रो काढून ठेवले बघा, परत रिमझिम चालू आला. अरे काय प्रॉब्लेम काय भाई, म्हणजे गोप्रो लावला की तुला पडायचं आहे का मजबूत. अरे यार कमन यार, आता नाही काढणार मी, थोडं पुढे जाईल. बघितलं कसा पडतो बघितलं, चला गोप्रो लावूच नको काय मी. कॉल पण लागला, इमर्जन्सी कॉल पण वाजायला लागला, सगळं एकत्र यायचं वाटतं त्यांना आता.
हो ठीक है ठीक है, थांबतो थांबतो, एवढा भडकू नको। ओके बघत बसून ना, फक्त रेमटो रेमटो रेमटो, तर बाकी काही करत नाही रोड सोडते मी, कारण की सध्या जो रोड बनला ना तो एवढा बेकार आहे ना, म्हणजे इन अ गुड वे, कारण की एवढी झोप येत नाही त्या रोडवर, काहीच नाही, म्हणजे खड्डा नाही रोडवरती। आता हे तरी ठीक आहे, हे आहे मध्ये मध्ये असं काहीतरी मुवमेंट होते, इकडे कंटिन्यू फक्त नुसती 80-90 असं 60 ठेवायचं नुसतं रेमटवायचे, एवढा भारी रोड बनवला लोकांनी। आता ज्यांनी कोणी बनवला ना, एक नंबर काम केलं, म्हणजे हे ना फक्त महाडपर्यंत का, महाडच्या पुढे तर कंडिशन डाऊन आहे असं ऐकलंय मी रोडची, म्हणजे येताना मी स्वतः अनुभवलं। म्हणून मी डिसाईड काय केलं माहिती आहे का, मी ना परत माणगावला ना, माणगावला पोचलो ना, जेवायला ब्रेक घेईन आणि जेवून झालं ना परत जो पालीवरून जातो ना रोड, तो सेम रूट करायचा आहे। ए आता मी गोप्रो काढणार ना, परत पाऊस यायला लागला, सो माणगावला जसं की बोललं की लंचला, जसं लंचला थांबू ना, तिकडेच डिसाईड करू काय ते, ओल्ड हायवे कंटिन्यू ठेवायचं आहे का परत पाली साईडला जायचं आतमध्ये, कारण की तिकडनं गेलो ना आतमधून तर ना माहिती आहे की रोड चांगले भेटतात आपल्याला बघायला, आणि बाहेरनं तर शी काय फालतू गिरी चालू आहे, तेव्हा जेव्हा मी कोपऱ्याला होतो तेव्हा त्या पाऊस होते खंडेड, आणि अर्धा तास झाले मी गाडी पळवते, मला भाई पाऊस हा प्रकार नाही, कोपरं काढून आतमध्ये ठेवला तर, आणि आता कोपरं लावलं तर लगेच पाऊस। ओके सो हा आता माझा 6वा अटेम्प्ट आहे कोपरं लावायचा, आणि आता पाऊस आला ना मी भाई मुंबईपर्यंत कोपरं लावणारच नाही, हे खोदत आहेत तर खरे पण बंद परत बुजवतात की नाही, एवढेच खराब रस्ते ते काय नाही, तिकडे चांगले रस्ते तर खोदून ठेवलाय। समोर शाना बघा ना कोण आहे गाडी लावून गेलाय नॉन पार ऑपोजिट साईडला, काय बापाचं रोड समजतात का काय माहित, मस्त गाडी लावल्याने कुठेतरी गायब आहे 10 मिनिटापासून, इकडे उभं आहे तिथपासून बघतोय मी त्या गाडीला, कोण आहे काय माहित, उगाच फालतूचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं, एक तर आधीच इरिटेट होतात पब्लिक इथे या रोडसाठी आहे बघा। सो वीरपर्यंत ना मला तर वाटते लास्ट वीरपर्यंतच ते हायवे होते चांगले सिमेंटवाले, त्यानंतरपासून अशाच रोडवरती ना मी जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाले राईड करतो, तर हे बघ ना काय रस्ते, हे ना हा पॅच तरी ठीक आहे, मधलं एक पॅच होतं ना तिकडे कंटिन्यू, म्हणजे बोलायला ना त्या 2 किलोमीटर कंटिन्यू असेच रस्ते होते, आणि मध्ये मध्ये स्पीडवे करतात, स्पीडवेकर बघाल ते एकदम टाफटी बघ ना, कुठून तुटला नाही ना काय नाही, हे बघा असे रोड कंटिन्यू 5 किलोमीटरवर होते, इथे पण तो कनेक्ट होईल पण त्याला ना जाम टाइम आहे, जाम म्हणजे अजून 2 वर्ष तरी जातील मला वाटते, तोपर्यंत तुम्ही फक्त वीरपर्यंतचे रोड एन्जॉय करा, वीर टू संगमेश्वर आय थिंक सो, हां संगमेश्वरपर्यंत तर आपण बघितले चांगले रोड होते, मध्ये मध्ये फक्त थोडेफार पॅचेस बाकी, म्हणजे मी आधी बोललेलो की 60% रोड झाले आणि आता म्हणेल की 80% रोड झालेत, 20% फक्त ते तर ठीक आहे असतात, ते 20% निघतं 100% कधी आपल्याला प्लेन रोड भेटणारच नाही आपल्याला कुठल्या देशामध्ये, बट ऑल ओवर एक्सपिरियन्स काय टायगर मा किस्सा आले बरं आलं, नेमका कोपरं चालू केला तुम्हाला बघायला भेटली माझी ड्रीम बाईक टायगर, टायगरच्या जागी आता मी बेबी टायगर घ्यायचा विचार करत होतो, बेबी टायगर म्हणजे ऑफकोर्स GS 310 करे बाबा। ओके ओके बंद करतो मी, डोंट वरी, माझी हेझार्ड लाईट चालू होती ना त्यामुळे, ॲक्च्युली ना माझा काय बॅटरीचा शॉर्ट आहे, वायरिंगचा शॉर्ट आहे, काय याचा इग्निशनचा प्रॉब्लेम आहे तेच मला समजत नाही, पण मध्ये मध्ये ना अशी पॉवर सोडते गाडी, आय थिंक सो ही पण टायगर होती, ओ बाय आय पॉवर वाटते यार गाडी ती। लांबनंच मला ते 2 गोल गोल डोळे दिसले, त्यात मला असा डाऊट आला की ही पण टायगर आहे आणि आज ती पण टायगर निघाली, त्या गाड्या बघूनच एवढा बरं वाटतं ना मनाला की किती पण रोड जाते याच्या पुढे ना मी अजून 100 किलोमीटर हसत असंच चालवेल, एवढं बरं वाटलं 2 गाड्यांना बघून मला, आता अजून एक जर टायगर दिसली ना मी माणगावला थांबणार पण नाही जेवायला, आता ती बघून मला एवढा मजा येते, ती बघून एवढी मला मजा येते, ती ज्या दिवशी माझ्या हातात असेल ज्या दिवशी मी तिला ओन करेल त्या दिवसापासून मी केवढा हाईपवर असेल माझं मला माहीत नाही, तर मला तर वाटतं ज्या दिवशी मी टायगर गेलं ना त्यादिवशी यूट्यूबवर माझ्या चॅनलचे कंटेंट हेच असतील, मला वाटतं टायगर वॉशिंगवरतीच मी 7-8 पार्ट बनवेल, ना यार टायगर ना टायगर आहे खरं, आणि नवीनवाली नाही बोलत आत्ताची, ती जुनी MN-MN टायमातली बोलते मी, तर ठीक आहे ते बाकीचं बाजूला ठेवू, मेन मजा आता येऊया खर्चावरती, जो तुम्हाला
ज्या टॉपिकसाठी तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल, आता माहीत नाही तुम्ही त्याच्यासाठी बघितला कशासाठी बघितला आहे, बट मी स्वतः भरपूर लोकांचे ब्लॉग याच्यासाठीच बघतो की भाई त्याला जो जो पर्सन त्या प्लेसवर चालला आहे तर त्याला त्या त्या डिशचे पूर्ण ऑल ओवर खर्च किती आला. सो सगळं असेल ना ते फ्रँकली सांगणार आहे मी, काही चढवून किंवा कमी करून कुठे काय सांगणार नाही. जेवढा खर्च आला तेवढा नोटपॅड पेन बिन किंवा कुठलं काय असेल ते घेऊन बसा, मी सगळं परत परत रिवाईज नाही करणार आहे, एकदाच काय ते सांगणार आहे. सो टोटल मी फ्युलिंगचा खर्च सांगतो आता. सो दोन गाड्यांवर मी घरी तर आरामात जाईल, बट तरी एक पकडा अजून 500 रुपयाचं पेट्रोल लागेल. आणि म्हणजे टोटल खर्च आला ना माझा 2000, राऊंड फिगर पकडा 2500 रुपये. मी 2500 रुपयात गणपतीपुळे मारून रिटर्न घरी जाईल. आता तुमच्या गाडीच्या अवरेजनुसार तुम्ही बघू, माझ्या गाडीचं अवरेज 40 आसपास आहे, त्या अवरेजनुसार मला 2500 पेट्रोल गणपतीपुळेला जाऊन मीच सगळं फिरलं तिकडे, प्राचीन कोकण, आरेवारे बीच, अजून भरपूर काही ठिकाणी. त्या हिशोबात माझ्या 2500 800 किलोमीटर कवर झालेत. सेकंड वन येतं खाण्यापिण्याचा खर्च आणि प्लस राहण्याचा खर्च. 4 दिवस असेल तर तुम्ही 4 दिवस कंटिन्यू गाडी चालवणार नाही, 3 रात्र तुम्हाला आराम करायचंच आहे. तामिनीमध्ये जेव्हा मी थांबलेलो ना, तामिनी घाटाची इथे, तिकडे आला 1200 खर्च. त्यानंतर मी गणपतीपुळेला रूम घेतला, तिथे रूमचे 2 नाईट 2 डेचे डायरेक्ट माझ्याकडनं 2200 घेतले. आणि तिकडे रूम पण खरंच खूप छान होता. आणि मेन म्हणजे गणपतीपुळेच्या 200 मीटर पण लांब नव्हतं, चालत तुम्ही 5 मिनिटात गणपतीपुळे पोहोचणार असं रूम होतं. बाकी खाण्यापिण्याचं तर माझा तुम्हाला सांगायची गरज नाही, मी केवढं खातो. मला सकाळचा एक मेंदू वडा भेटला, कॉफी भेटली, दुपारचं लंचला काहीतरी हलकं फुलकं भेटलं, संध्याकाळी परत नाश्ता तर मी स्किपच केला पूर्ण राईड का पूर्ण 4 दिवस केलं. म्हणून भूकच लागायची नाही, दुपारी मी 2-3 जेवल्यानंतर संध्याकाळी काय नाश्ता परत 5 वाजता काय परत नाश्ता करायला थांबू, म्हणून तो स्किप करून डायरेक्ट मी रात्री जेवायचो. बाकी किरकोळ पाणीपुरी शेवपुरी वगैरे रस्त्यावर चालू राहायचं माझं. सो खाण्यापिण्याचं बोलाल ना तर मला ऑल ओवर ना 3.5 पण जास्त बोलते वाटतं मी. सो 4000 रुपये मला टोटल खाण्याचा खर्च आला 4 दिवसासाठी. आता पब्लिक बोलेल की भाई नमका जेवलास काय, कधी कधी तुम्ही एका दिवसात पण 4000 उडवतो खाण्यासाठी, बट त्या टायमाला माझ्यासोबत माझे भुक्कड असतात सोहम आणि रोहन आणि डेविल, बट त्या टायमाला सोलो होतं म्हणून माझं 4000 4 दिवसाचं पूर्ण जेवण झाले विथ नाश्ता. सो ते ऑल ओवर ट्रिप ना माझी पकडा 9-10 हजारामध्ये कम्प्लीट झाली. म्हणजे पेट्रोलचा, त्यात पेट्रोलचा पण खर्च येतो, त्यात राहायचा पण खर्च येतो, त्यात मी शॉपिंग पण भरपूर केल्या, शॉपिंग पण आहे त्यात. शॉपिंग मी कुत्र्यासारखी केली, खूप काय घेतले सामान का गणपतीपुळेला येताना जाम बोंबाटा मारून आलेलो, गणपतीपुळेला आलो म्हणून तेवढी लिस्ट पण वाढली माझी शॉपिंगची. सो ऑल ओवर खर्च माझा पकडा 10000 तरी आला आहे गणपतीपुळे राईडचा. मी बाईकने गेलो बोलू नका, आणि 4 दिवसासाठी गेलो, सगळी मजा विजा करत आलो. आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो करत नसाल ना तर भावांना जाऊन फॉलो करा, कारण तिकडे जेवढी मजा आहे ना इंस्टाग्राम फॅमिलीवरती तेवढी यूट्यूबवर नाही म्हणते. कारण यूट्यूबवरती ना तुम्हाला आठवड्यातून एकदा ब्लॉग व्हिडिओ बघायला भेटते. असं नाही बोलायचं की ते अनसबस्क्राईब करून जा, कुत्र्यांना तर सबस्क्राईब करा, भावाभिवांना पण पाठवा जरा लिंक, सबस्क्रायबर जरा वाढवा. 2000 होऊ दे, आता किती महिने झाले चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओ टाकून, सबस्क्रायबर वाढतच नाही. म्हणजे रीच येते व्हिडिओला, व्हिडिओ जातात माझ्या 2K 3K 4K, पण भाई कोण सबस्क्राईबच करून जात नाही. ओके, सो आता आहोत ते म्हणजे पालीच्याच आसपास, इकडनं पाली जवळजवळ 20 किलोमीटरवर आहे. आणि आता मी एवढा घाण वाचलो नाही एका टर्नला, म्हणजे जर कंट्रोल नसती केली ना त्याचा पाठचा पूर्ण बोनेट गेला असता. सेम काय झाला, राईटला टर्न होता आणि टर्न नॉर्मल टर्न नव्हता, असा डाऊनवाला टर्न होता. आणि त्या टर्नच्या इथे त्या भाई माझ्यासमोरच होता फोर व्हीलरवाला, आणि त्याला साईडला थांबवायचे होते, त्याने विदाऊट सिग्नल काही न देता त्या टर्नलाच त्या टर्नपर्यंत आला आणि पूर्ण टर्न उतरला पण नाही, डायरेक्ट त्याने साईडला घेतली. माझ्या पाठी मी होतो, माझे ब्रेक्स जसे की तुम्हाला माहिती आहे ब्रेक्स लागत नाहीत, कशी तरी घांडेडीवाली कंट्रोल केली आणि त्याला जाऊन देऊन मग राईटने ओव्हरटेक केलं त्याला. आणि आता इथे का थांबलो आहे, एक तर मेन म्हणजे हा स्पॉट ना, मी लास्ट टाइमच्या तामिळीला फोर व्हीलरने आलो नाही तेव्हा पण इथे थांबलेलो, मी निवडणं पण येतात आता. आता जेव्हा आपण घरी चाललो तेव्हा आपण इथे थांबलो, त्याचं रिझन म्हणजे एकच, इथे ना एक महाराजांची एवढी मस्त मूर्ती आहे ना, तुला दाखवतो बघा, एवढा मस्त वाटतं ना इथे. काय हा स्पॉट ना माझ्या आता डोक्यात बसला आहे, इकडनं आजूबाजूने जरी कधी गेलो ना तरी या स्पॉटला मी थांबायचं कधी विसरणार नाही आता, एवढा भारी आहे. आणि बाकी आपली बाईक, हे जर मी चुकून आतमधून आलो असतो ना पालीवरून नसतो आला तर आत फिरून, ते पूर्ण स्टार्ट टू एंड चिखलाने माखली असती ना. रायडिंग शूज झालेत बघा कसे, एवढी माती होती ना याच्यावरती बघाल तर पूर्ण क्लीन आहेत. ओके, सो आता 25 किलोमीटर आहे इकडनं पाली, पालीलाच काय ते जेवायला थांबू.
आणि आता हा इथे अपडेट का देते कारण की इथेच आपण समोर बघतो हॉटेल आदिया इकडेच पहिला स्टे केलेला लेफ्टला दिसतोय तो जेवायला थांबणार तो इथे बट काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून इकडे नको आता जेवायला परत चलो बघा 12:55 झालेत पाळी रिचिंग टाईम 1:35 दाखवतोय लेट्स सी 1:35 पोचतोय का ओके आता वाजले जवळपास 4:10 झालेत आणि 340 किलोमीटर झालेत अजूनपर्यंत आता फक्त एक 30 किलोमीटरचा पॅच बाकी तो म्हणजे आपल्या घरापर्यंतचा माझी गाडी फुल टँकवरती 420 किलोमीटर तर आरामात चालते हे तर मान्य करावं लागेल मला बाकी आता निघू हां अपडेट द्यायला फक्त थांबलेलो एवढा घामाघूम झालो ना आता मी एवढा दमलो आहे ना की आता झोपलो तर डायरेक्ट सकाळी जॉबला त्याला भेटेल असं वाटतं गणपतीपुळेवाला पाठ जर तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल कुठलीही सिरीज मिस केला असेल तर परत जाऊन बघा पुन्हा सांगतो कारण की खूप मेहनत खूप म्हणजे खूप मेहनत घेतली यार ही सिरीज बनवायला मी खूप महिन्यांनंतर आपल्या चॅनलवरती एवढी मोठी लाँग सिरीज आली हां होपफुली तुम्ही एन्जॉय केली असेल एन्जॉय केली असाल तर तुमचे व्हॅल्युएबल थॉट्स नक्की कमेंट डाऊन करा आणि लाईक करायला विसरू नका आणि जर खरंच आवडला असेल मनापासून कुठलीही सिरीजचा कुठलाही पार्ट तर नक्की शेअर करायला विसरू नका जर कोणी या चॅनलवर नवीन असेल पहिल्यांदा ब्लॉग बघत असेल तर भाई लोक ओल्ड व्हिडिओज जाऊन आपला चेकआउट करा जरा आणि जर आवडला असतील तर नक्की चॅनलला सपोर्ट करा हां आणि काय प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर DM करा हा माझा इंस्टाग्राम ID आहे मी नक्की रिप्लाय देईलच अजूनपर्यंत माझ्यामध्ये तर मी कोणाला सोडलं नाही सगळ्यांनाच रिप्लाय देतो जेवढ्या जेवढ्यांचे मॅसेज आले तेवढ्या जेवढ्यांचे सो भेटू अच्छा एकदा नेक्स्ट इंस्टा एवढा दमलं नाही की बोलायला दमत नाही तुम्हाला माहिती आहे का 350 किलोमीटर आले ठीक आहे भेटूया आता नेक्स्ट अशाच कुठल्या तरी राईडच्या किंवा असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत टिल देन टेक केअर बाय राईडचे फॅन मूव हार्ड ऑलवेज मूव हार्ड विचार करू नका चार लोक काय म्हणतील जे मनाला वाटेल ते करा ते कराल तरच पुढे जाल नाही तर अडकाल मध्येच कुठेतरी भेटू नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये चलो पीस आउट हा हा हा